नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 8व्या भागातील 18व्या लेखाचं वाचन करणार आहोत, ज्याचं नाव आहे आत्मघात. अनेकदा आपण आपले शत्रू बनून जातो, अज्ञान अहंकार या गोष्टींना जवळ करतो आणि आत्मघात वारंवार करत राहतो. आयुष्यात सर्वप्रथम जर कुठली गोष्ट शिकण्यासारखी असेल तर ही आहे की आपण आपलं अज्ञान दूर करणं, अज्ञानाला झाकून ठेवणं हा आपला फार मोठा आत्मघात असतो. लोकांना स्वतःचा कमकुवतपणा अज्ञान उघड होऊ नये असं सारखं वाटतं, परंतु त्या अज्ञानाने कमकुवतपणाने आपलंच व्यक्तिमत्व खुजं होऊन जातं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. अज्ञान झाकण्याचा अट्टहास करून ते आपल्याला समाजात श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा मार्ग अज्ञानातून अधिकच अज्ञानात घेऊन जाण्यासारखा आहे. तो वेळीच आपलं अज्ञान प्रकट करतो, वेळीच आपल्या चुका कबूल करतो, त्याच व्यक्तीचं मन विशाल बनत जातं. हळूहळू अज्ञान दूर होऊन तीच माणसं सज्ञान होतात, प्रगल्भ होतात. मनुष्याला शालेय जीवनापासून म्हणजेच बालपणापासूनच आपलं अज्ञान प्रकट करण्याची सवय लागली पाहिजे. अज्ञान हीच एक जिज्ञासा असते, जाणून घेण्याची माहिती करून घेण्याची प्रवृत्ती असते. जी मुलं आपलं अज्ञान लपवण्याचा प्रयत्न करतात, इतरांसमोर आपल्याला सारं काही कळलं असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, ती मुलं मग मागेच राहून जातात. अनेक गोष्टी त्यांच्या आकलनात येत नाहीत, मग ऐनवेळी फजिती होते, परीक्षेच्या वेळी कॉपी करण्याची वेळ येते. अज्ञान दडवणं म्हणजे आयुष्यभर डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगण्यातला प्रकार आहे. आपण जितक्या विषयांना आपल्यापासून दूर ठेवू तितकंच आपल्या मनावरचं ओझ आयुष्यभर तसंच मनात साठून राहतं. नंतर मग पश्चात्तापाची वेळ येते. एकदा जर आपलं अज्ञान प्रकट केलं असतं तर ते मनाला बोचत राहणारं अज्ञानाचं ओझ आयुष्यभर बाळगण्याची गरज पडली असती नसती हे नंतर उशिराचं शहाणपण त्यावेळी येतं. परंतु त्याचा उपयोग तरी काय? घडून गेलेली गोष्ट पुन्हा येत नाही. आयुष्यात एकदा आलेली संधी पुन्हा येत नाही. तो एक क्षण व्यक्त केला असता, धाडस दाखवलं असतं तर तो प्रश्न तेव्हाच तिथेच निकालात निघाला असता. परंतु केवळ एका क्षणासाठी तो पुढे ढकलला, ते क्षणभरच अंग चोरण्याचं काम मग आयुष्यभर अंग चोरून राहायला कारणीभूत ठरलं. जगात प्रत्येक जण जो शहाणा बनतो तो याच मार्गाने बनत असतो. कुठे ना कुठे तुम्हाला एकदा का होईना आपलं अज्ञान प्रकट करणं आवश्यक असतं, कारण अज्ञान प्रकट केल्यापासून त्यावर कुणीही उतारा देऊ शकत नाही, त्याचं निरसन करू शकत नाही. म्हणून आहे त्या प्रश्नांना जे सामोरं जायला शिकतात ते त्याची उत्तरं मिळवतात आणि आपल्या अज्ञानातून कायमचं बाहेर पडतात. प्रश्न तसेच ठेवून कधीच भागत नाही. प्रश्न चांगले असोत वाईट असोत त्यावर तोडगे हे काढावेच लागतात. त्यातले फायदे तोटे नंतर लक्षात येतात आणि त्यानुसार त्या दुरुस्त्या करता येतात. परंतु प्रश्नांना घाबरून त्यांना हातच न लावणं हाच खरा मनुष्याचा अडाणीपणा आहे. जीवन जगताना अनेक प्रश्न हे मनुष्याच्या समोर सतत येत राहतात. एक सोडवला की दुसरा हात जोडून समोर उभाच असतो. त्याचं देखील निरसन करावंच लागतं, कारण तो प्रश्न सोडवल्यापासून आपला पुढचा मार्ग मोकळा होत नाही. तो प्रश्न तिथेच तसाच ठेवून आपणही त्याच प्रश्नाजवळ अडकून पडतो, घुटमळत राहतो. म्हणून प्रश्नांना समर्थपणे तोंड देणं, त्यांची सोडवणूक करणं आणि पुढे जाणं हेच तर मनुष्याचं जीवन आहे, हेच त्याच्या जीवनातलं सत्य आहे. मनुष्य राजा आहे की रंक आहे हे इथं महत्वाचं नाही. जीवन इथून तिथून सारखंच असतं. जे लहान सहान जीव जगतात तेच जीवन मानव देखील जगत असतो. इतर जीव पोटासाठी जगतात आणि मनुष्य देखील पोटासाठी जगत असतो. इतर जीव पोटासाठी जगतात आणि मनुष्य देखील पोटासाठी जगत असतो. इतरांनाही भावना असतात, मनुष्यालाही त्याच भावना असतात. जीव जरी वेगवेगळे असले तरी जीवन जगत राहणं ते कडेला नेणं हे प्रत्येक जीवाचं मुख्य कर्म आहे. म्हणून मनुष्य किती लहान आहे किती मोठा आहे हे इथं महत्वाचं नाही. लहान मनुष्यालाही जगायचं असतं आणि मोठ्या मनुष्यालाही आपापल्या परीने जगायचंच असतं. मनुष्य लहान होतो तर आपल्या कर्माने. त्याचं कर्म जर क्षीण असेल, कर्तृत्वाची भावनाच नसेल, प्रश्नांना सामोरं जाण्याची तयारीच नसेल तर तो मनुष्य कसा काय मोठा होऊ शकेल? मोठं होण्यासाठीच तर मनात धाडस असावं लागतं, मन विशाल असावं लागतं. मन जर धाडसी असेल व तितकंच विशाल असेल तर त्या व्यक्तीला मोठं होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही.
माणसं नेहमी कोत्या मनाची म्हणजे हलक्या मनाची असतात असं काही लोकांच्या बाबतीत म्हणतात। त्याला देखील हेच कारण आहे, कोत मन म्हणजेच कमकुवत मन, कुठलंच धाडस नाही, जिज्ञासा नाही, ध्येय नाही, मग अशा मनाची माणसं कुठल्याच प्रश्नांना नाही सामोरे जाऊ शकत। जगात कुणीच कोणाला खात नाही, जोपर्यंत तुम्ही साऱ्यांना सर्वच प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी ठेवत नाही तोपर्यंत तरी तुमचं मन सदृढ होणार नाही, विशाल होणार नाही। उंच वृक्षावर चढण्यासाठी त्या वृक्षावर वारंवार चढायची सवय करेपर्यंत त्यावर चढण्याची भीती मनातून जात नाही। खोल पाण्यात पोहण्या अगोदर उथळ पाण्यात का होईना पोहण्याची सवय केल्यापासून पर्याय नाही। ज्या गोष्टीची आपल्याला आयुष्यात भीती वाटते ती गोष्ट टाळून भागत नाही, कारण भीतीला सामोरं जाऊनच आपण त्या भीतीवर मात करू शकतो। आपला आवाज कितीही गोड असला तरी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवल्या वाचून कुठल्याही गायकाला नाही गाता येत। स्टेजवर जाऊन वारंवार भाषणं केल्यापासून कुणी वक्ता नाही बनत। अभिनेता बनण्यासाठी लहान मोठ्या नाटकांमधून वारंवार भाग घेऊन कुठली ना कुठली पात्र वठवण्यापासून पर्याय नाही। भीतीला पळवून लावण्यासाठी भीतीला वारंवार सामोरं जाणं हाच त्यावरचा सर्वात जवळचा आणि उत्तम पर्याय आहे। जो भीतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, तो मग भित्रा बनून जातो। भित्रा बनणं हाच मग खरा आपला आत्मघात असतो। भित्रा माणूस सतत मृत्यूच्या दडपणाच्या तणावाच्या गर्दीत जगत असतो, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो। म्हणूनच मनाचं धाडस वाढवणं, जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला तितक्याच धाडसानं तोंड देणं हेच खरं शौर्य आहे आणि हेच खरं जीवन आहे। अज्ञानातून जशी भीती निर्माण होऊन मनुष्य कमकुवत होऊन जातो, तसाच तो या अज्ञानापोटीच कधी कधी अहंकारी बनतो, लोकांवर अविश्वास दाखवायला सुरुवात करतो। ज्ञानाचा धनी किंवा ज्ञानी होण्याच्या अज्ञान दूर करण्याचा मनुष्याला हाच खरा मोठा फायदा आहे। तो भित्रा तर बनत नाहीच, शिवाय त्याला अहंकाराचाही स्पर्श होत नाही, तो इतरांवर अविश्वास देखील दाखवत नाही। नेमकी दृष्टी आल्यानं कुणाला विश्वासात घ्यावं आणि कुणाला दूर ठेवावं हे त्याला तेव्हा नेमकं कळत असतं। त्यामुळे जीवन अगदी सहज सुलभ बनून जातं, सामान्य बनून जातं। लोक स्वतःला व्यक्त करण्यासाठी नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करून जगत असतात व हेच त्यांचं खूप मोठं अज्ञान असतं। आपण स्वतःची इतरांशी तुलना कधीही करू नये, कारण नैसर्गिकदृष्ट्या वारसा हक्काने आपल्याला किंवा प्रत्येक व्यक्तीलाच मानसिक आणि शारीरिक क्षमता वेगवेगळी लाभलेली असते। आपण आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता किती प्रबळ करायची, वाढवायची हे शेवटी आपल्या हाती असतं। निसर्गाने ते देखील वरदान आपल्याला देऊन ठेवलेलं आहे। या वरदानाचा जो जितका फायदा घेतो त्याच प्रमाणात त्याला आपलं शारीरिक व मानसिक बल वाढवता येतं, समृद्ध करता येतं। अहंकारी माणसं नेहमी इतरांचा द्वेष करतात, मत्सर करतात, त्यांना नेहमी इतर लोक आपल्याहून श्रेष्ठ असण्याची होण्याची भीती वाटत असते। त्यामुळे ते इतरांना नेहमी क्षुद्र समजण्याचा किंवा क्षुद्र बनवण्याचा प्रयत्न करतात, परंतु खऱ्या अर्थाने ही स्वतःच इतरांपेक्षा क्षुद्राहूनही क्षुद्र असतात। खरं तर जीवन हे सरळ असतं, एक मार्गी असतं, परंतु ही अज्ञानाने भीतीग्रस्त अहंकारी अविश्वासू बनलेली माणसं इतरांना पुढे जाऊच देत नाहीत, मग त्यातूनच संघर्षाच्या ठिणग्या पडतात। श्रेष्ठत्व हवं असतं ते फक्त त्या क्षुद्रांनाच। त्यांचा अहंकार त्यांना समाजापेक्षा ज्ञानाची उपलब्धी नसतानाही वर ठेवण्याचा प्रयत्न करतो। सामान्य मनुष्य कधीही भेदभाव करत नाही, लहान कोण मोठा कोण याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं। जीवनाचं सत्य पाहून तो बसलेला असतो। जे स्वतःला कमकुवत समजतात मग तेच व्यसनं दुराचारांना जवळ करतात, कपटी वृत्तीने जगायला लागतात, त्यातच त्यांचं पतन होतं, घसरण होते। बेगडी वरवरचं दिखाऊ जीवन जगण्याची आस यांच्यातच उदयाला येते। जगाकडे पाहून हे आपण कसं जगावं ते ठरवतात, परंतु सामान्य मनुष्य जीवनाचं सत्य जाणणारा मनुष्य कुणाच्या स्पर्धेत उतरत नाही, स्वतःला आणि इतरांनाही कमकुवत समजत नाही, वास्तविक जीवनाचं त्याला भान असतं। म्हणूनच तो यांच्याप्रमाणे अहंकार मत्सर व्यसनं यांच्या नादाला लागून कधी आत्मघात करून घेत नाही। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।
आणि आपल्या स्वराक्षर या YouTube चॅनलला सबस्क्राइब ही अवश्य करा. धन्यवाद.